आज येणार उद्या येणार म्हणत पाऊस मृग नक्षत्राला हुलकावणी देत थोड्या उशिराने का होईना पण दमदारपणे तळ कोकणात दाखल झाला. मागच्या दिवसांचा तुटवडा भरून काढायचा याच उद्देशाने की काय पाऊस संततधार स्वरूपात रात्रंदिवस कोसळत राहिला. डोळे झाकून वत्ता हा निसतो अशी पारंपरिक ठेवणीतली प्रतिक्रिया देत देतच कोकणचा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात उतरला. वाईज वखळ पडली असती तर बरा झाला असता अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या शेतकरी राजासाठी जणू गेले 2 दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली असं वाटू लागले. लगोलग शेतकरी बांधवांची शेतीची कामे उरकण्यासाठीची लगबग सुरू झाली. हिरवेगार शेतमुळे माणसांनी आणि गुरांनी अक्षरशः फुलून गेले. हे नयनरम्य दृश्य कोकणच्या पावसाळी दिवसातल्या सौंदर्यामध्ये अधिकच भर टाकत असत. तळ कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून, त्यामुळे वेळेत आणि मुबलक पाऊस हे गणित जुळणे सिंधुदुर्ग वासियांच्या दृष्टीने अधिक महत्वाचे. यावर्षी पावसाची सुरुवात तर निश्चितच आश्वासक अशी झालेली आहे आणि त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात तरी शेतकरी वर्ग काहीसा समाधानी दिसतोय. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे शेतकरी व त्याचे कुटुंबीय एकदा का पाऊस सुरू झाला की या शेतीच्या कामासाठी कुटुंबातील आबाल वृद्ध झोकून देताना दिसतात. जणू पावसाळ्यातील शेतीच्या कामाचे दिवस म्हणजे शेतकरी कुटुंबाच्या दृष्टीने एखाद्या उत्सवासारखे. पावसाचं वेळापत्रक आपल्याला आखता येणं शक्य नाही याची कल्पना असलेला शेतकरी आपल्या कामाचं वेळापत्रक मात्र अचूकरित्या पावसाचा अंदाज बांधून आखत असतो आणि आपली शेतीची कामे उरकत असतो. गेल्या 2 दिवसात पावसाने अशीच उसंत घेतली आहे आणि बळीराजाने आपली शेतीची कामे वेगाने उरकण्यास सुरुवात केली. भात शेतीच्या लावणीच्या हंगामाने सध्या जोर धरलाय. नमस्कार, कधीपासून चालू केलात कामाक? 8 दिवस झाले. पाऊस कमी या कसो लागता? बरो लागता. शेतीसाठी चांगलो आम्हा होय बा. हैल जायचं खायची वाडी गाडीवाडी झाराप गाडीवाडी. तुमच्या हिशोबान पाऊस कसो हवा शेतीसाठी? व्यवस्थित हवा. आता ही कामं खायची चालू असत? लावणीची कामं. ओके, चांगली गोष्ट. व्यवस्थित हवा पाऊस? बर गाबर. स्वतः अर्धपोटी राहून कष्ट करणाऱ्या आणि अखिल मानव जातीच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहणाऱ्या बळीराजाला आवश्यक असा मुबलक पाऊस यावर्षी देखील हो आणि त्याला उत्तम सुगीचे दिवस येवोत हीच या निमित्ताने सदिच्छा. आमच्या दर्शकांसाठी हा स्पेशल रिपोर्ट थेट शेताच्या बांधावरून. देवेंद्र गावडे, आपली सिंधुनगरी, कुडाळ. धन्यवाद.